अमरावती शहर के पूर्व आमदार, जिले के पालक मंत्री व पूर्व राज्य मंत्री डॉक्टर सुनील देशमुख ने 2.5 सालों के बाद अपनी चुप्पी तोड़ी और एक पत्रकार परिषद में टोल टैक्स, IRDP योजना पर उठे कई विवादों पर खुलकर स्पष्ट अपने मत रखे और कहा, सारे आरोप निराधार, बेबुनियाद, ये सारी राजनीतिक चाल। अमरावती शहरामध्ये या टोल नाक्याच्या संबंधित जो मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, मोठा धुराळा जो उडाला आहे, त्या संबंधित माझी भूमिका काय आहे, काय होती, या बाबतीत आपण ही प्रेस कॉन्फरन्स इथे बोलवलेली आहे। खरं पाहता आपण पाहिलं असेल की गेल्या 2-2.5 वर्षापासून मी कोणत्याही प्रकारचा, म्हणजे आपण बाजूच्या मतदारसंघात पाहिलं की ज्या पद्धतीने सगळ्या घटना घडल्या त्या आपल्या शहरात घडू नये आणि लोकांनी कोणाला विश्वासाने निवडून दिल्यानंतर त्याला काम करण्याची योग्य संधी आणि योग्य वेळ आपण दिली पाहिजे, अपशकून करू नये, ही माझी सर्वसाधारण भूमिका होती। आणि त्यामुळे गेल्या 1.5-2 वर्षापासून कोणत्याही प्रकारचा कॉन्ट्रावर्सी किंवा कोणत्याही प्रकारचं अपशकून न करण्याचा माझा मानस होता। पण गेल्या 20-25 दिवसापासून ज्या सातत्याने या वावड्या उठत आहेत, आणि ठीक आहे की ज्या लोकांना जनमानसात आधार नाही त्यांनी त्या वावड्या उठवल्या किंवा त्यांनी त्या बाबतीत काही बोललं, तर आपण त्याच्यात त्याची अदखल पात्र असतं। पण जेव्हा जनप्रतिनिधी आणि विधिमंडळातले सदस्य वारंवार ही आपल्या वक्तव्यातून ही गोष्ट लोकांसमोर ठसवण्याचा प्रयत्न जेव्हा करत होते, तेव्हा मला असं वाटलं की शेवटी की त्यांच्या बोलण्यातून असं ध्वनित होत होतं की जसं ह्या अमरावतीची जो सत्यानाश झाला किंवा अमरावतीवर एवढं मोठं जे कर्जाचा ओझा पडला त्याच्यामुळे सगळे जे लोक भयभीत झालेले आहेत त्याच्यासाठी हा माणूस जिम्मेदार आहे, एक जसं विलनच्या सुमीकडे या सगळ्या गोष्टीचा या गोष्टी ही जी गोष्ट घडली आणि ज्याच्यामुळे अमरावतीमध्ये ह्या ज्या घटना घडल्या याच्यासाठी डॉक्टर सुनील देशमुखच जिम्मेदार आहेत, या भावनेतून जे राजकीय वक्तव्य होत होते त्याच्याकडेही काही दिवस मी दुर्लक्ष केलं, पण ते सातत्याने घडत असल्यामुळे शेवटी माझी भूमिका आपल्या मार्फत लोकांसमोर मांडावी या स्वच्छ उद्देशाने मी ही प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे। जसं अमरावती शहराचा आमदार म्हणून 1999 साली मी निवडून आलो आणि ज्या घटना मी माझ्या समोर आल्यात त्याच्यामध्ये सर्वात मोठ्या ज्या अतिशय भयानक घटना होत्या म्हणजे सातत्याने लोकांचे अपघात रस्त्यावर होत होते आणि त्याच्यात दिलंय बाबा मोहट, थोर साहित्यिक, प्राध्यापक दगड, एका लहान मुलीचा होली क्रॉसच्या समोर, आणि प्रत्येक आठवड्याला कोणी ना कोणी रस्त्यावर त्यांची अपघातामध्ये मृत्यू होत होता। त्यामुळे हा प्रश्न किती भयानक आहे आणि किती या प्रश्नाला आपण हात घातला पाहिजे या भावनेतून आपण IRDP ची ही योजना तेव्हा आणली। विकास पुरुष कहे जाने वाले वो पूर्व राज्य मंत्री डॉक्टर सुनील देशमुख द्वारा किए गए अपने विकास कामों पर होने वाले आरोपों पर डॉक्टर सुनील देशमुख ने चुप्पी तोड़ी। 2.5 साल बाद पत्रकारों को संबोधित करते हुए दी IRDP योजना की पूरी पूरी जानकारी और कहा, सारे आरोप बेबुनियाद, वो राजनीतिक हित के लिए। सुनिए उन्हीं की जुबानी क्या कहा हर विषय पर डॉक्टर सुनील देशमुख। तो माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की मला कोणतीही राजकीय टीकाटिपणी करायची नाही, पण विनाकारण या प्रश्नाच्या आडून राजकीय शेरेबाजी करायची, मला टार्गेट करायचं, वस्तुस्थिती समजून घ्यायची नाही, घटना समजून घ्यायच्या नाही, पैसे कुठून आले हे समजून घ्यायचं नाही, आणि जसा काही ही अमरावतीवर जी बला कोसळलेली आहे, अमरावतीवर जे संकट कोसळलेलं आहे, अमरावतीचा जो सत्यानाश झालेला आहे, हा याच्यासाठी मी जबाबदार आहे अशी भूमिका लोकांसमोर मांडणे जबाबदार लोकांनी मला वाटते हे प्रशस्त नाही, खरी त्यांनी भूमिका। आणि मला आश्चर्य असं वाटते की तुम्ही मुख्यमंत्र्याला भेटता, मुख्यमंत्र्याला भेटून त्याला पत्र देता, पत्रामध्ये सहज लिहिता की 2003-2004 पासून अमरावती शहरामध्ये पेट्रोल व डिझेलवर सेस सुरू आहे, अमरावती सोडून एकाही महानगरपालिकेमधल्या एकाही IRDP असलेल्या गावामध्ये टोल टॅक्स नाही। अहो, उद्या ते पत्र
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बोर्डासमोर येतील ते लोक त्या लोकांची काय ते लोक काय त्यांची काय रिएक्शन राहील तुम्ही समजा की एका जबाबदार व्यक्तीने असं लिहिलं आणि जेव्हा ते मुख्यमंत्र्याला सांगतील साहेब आणि जेव्हा मीटिंग होईल आणि मीटिंगमध्ये जेव्हा हे मुद्दे घेऊन की साहेब अमरावती मी तो अमरावती शहर मी लगा बाकी लग्नंतर ते तुम्हाला जी मी माकडेवारी दिली ती जर दिली आणि दिली तर आपला जो युक्तिवाद किती ठिसूळ आणि मी ज्याच्यात लिहिलं आहे की वरपांगी आणि उथळ आहे या गोष्टीची जाणीव या लोकांना झाली पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून गेल्या 1.5-2 वर्षापासून बाजूच्या मतदारसंघात जे चाललं ते आपल्या मतदारसंघात होऊ नये एक त्यांना सफिशियंट वेळ मिळावा लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे लोकांनी त्यांना त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे त्यांच्यामध्ये आपण अपशकून करू नये या भूमिकेतून मी आतापर्यंत शांत पण आता त्याच्या आडून माझ्यावर शेरेबाजी करायची जसं काही मी हे बरोबर नाही असं मला वाटतं म्हणून माझी भूमिका अशी आहे की अमरावती शहराला ठामपणे अमरावती शहराला लागलेल्या पत्कराला ठामपणे माझाही विरोध आहे माझाही विरोध आहे पण त्यात विरोध असताना त्याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे 2-3 टोलचे बूथ उखडून फेकले आणि दोन हे केल्याने खरा त्याच्यातून प्रश्न सुटणार नाही महाराष्ट्रातले इतर लोक म्हणतील की बाबा तुम्ही त्यांना कशी हे करा म्हणून आपल्याला अर्थसंकल्पामध्ये जे राहिलेले पैसे असतील ज्याच्यासाठी हा टोल सुरू होणार आहे त्याच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद करणं भाग आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न प्रामाणिकपणे सगळ्या जनप्रतिनिधी विधिमंडळातल्या सदस्यांनी अमरावती शहरातल्या सगळ्या विधिमंडळाच्या सदस्यांनी केले पाहिजे आणि आम्ही त्यांचं आम्हाला आमचं सहकार्य त्यांना राहीलच आता पण असं आहे तर कसं आहे की पौरायत पुरोहितेनंच केलं पाहिजे आम्ही जेव्हा होतो पौरायत आम्ही केलं आता दुसऱ्यांनी केलं पाहिजे जे पुरोहित आहे सध्या ते आपण 27 नोव्हेंबरला 2001 साली याला मान्यता आपण दिली होती नंतर फेब्रुवारी महिन्यात त्याचा जी आर निघाला आणि 2000 सुशीलकुमार शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्याचं भूमिपूजन केलं आणि 114 कोटीच्या या IRDP ची सुरुवात अमरावती शहरात झाली अनेक लोक म्हणतात की हा रस्ता पाहिजे नव्हता तो रस्ता पाहिजे नव्हता मी काही त्याच्यामधला टेक्निकल एक्सपर्ट नव्हतो आणि म्हणून काही करण्याच्या पहिले आपण सर्वे केला पाहिजे अमरावती शहराचा कोणते रस्ते घेतले पाहिजे उडाणपूल घ्यायचे असेल तर कुठे घेतले पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आपण एक चांगल्या संस्थेच्या मार्फत सर्वे केला पाहिजे आणि म्हणून आपण हे सेंट्रल रोड इन्स्टिट्यूट रिसर्च इन्स्टिट्यूट ह्या याचं एक Volume 1 आणि Volume 2 एवढा मोठा हा त्यांचा रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये अमरावती शहरातील सगळे प्रमुख रस्ते बाजारपेठा रस्त्यामध्ये सकाळी 7 ते 9 किती वाहतूक असते 9 ते 12 किती असते दुपारी किती असते 4 ते 5 किती असते ऑफिस सुटल्यावर किती असते त्याच्यामध्ये रिक्षे किती सायकली किती आपल्या मोटरसायकल दुचाकी वाहनं किती कार्स किती या सगळ्या गोष्टीचा व्यवहार सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी हा रिपोर्ट त्या काही सहजून केला काही लोकांना त्याच्या बोलण्यात तुमचं ध्वनीत होतं त्यामुळे मला असं वाटतं की सकाळी उठलो आणि अधिकाऱ्यांना आदेश दिले हे रस्ता बांधो वो रस्ता बांधो ह्या पूल बांधो अशी काही कारण की काही लोकांच्या बोलण्यात होतं की या पुलाची काय गरज होती किंवा या रस्त्याची काय गरज होती अशी वारंवार लोक जे बोलत होते तर हा असा मोठा Volume 1 आणि Volume 2 एवढा अमरावती शहराचा अभ्यास रस्त्याच्या बाबतीत आपण केला आणि मग त्यांनी दिलेल्या ज्या शिफारसी आहे त्या शिफारसीच्या अनुषंगाने IRDP ने आपलं काम सुरू केलं जो मुख्य मुद्दा असा आहे की सातत्याने हे सांगण्यात येत होतं की IRDP मध्ये IRDP चं काम कम्प्लीट झाल्यानंतर किंवा IRDP लागल्यानंतर पथकर हा जो आहे हा पथकर लागणार आहे हे डॉक्टर सुनील देशमुखांनी लोकांपासून लपवून ठेवलं जनप्रतिनिधींपासून लपवून ठेवलं सर्वसाधारण लोकांपासून लपवून ठेवलं आणि त्यामुळे आता याचा खरं कल्प्रिट कोण असेल तर डॉक्टर सुनील देशमुख या योजनेला 27 नोव्हेंबरमध्ये मंजुरी मिळाली 29 नोव्हेंबरला मी स्वतः इथे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती 29 नोव्हेंबर 2001ला त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये तत्कालीन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकररावजी इंगासपुरे पक्षनेता वसंतरावजी सावरकर सर्व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांनाही आपण तिथे इन्व्हाइट केलं होतं आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण या IRDP च्या बाबतीत विस्तृत विवरण करून त्याची प्रेस नोट इश्यू केली होती आणि त्या प्रेस नोट सोबत GR जोडलेला होता आपण जर सहपत्र 1 पाहिलं तर त्या 29 नोव्हेंबरच्या ज्या आपल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर ती नंतर आपण 2 फेब्रुवारीला हे घेतलं 14 फेब्रुवारीला शासन निर्णय निघाला आणि
या दोघांच्या मधात आपण जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती 29 नोव्हेंबर 2001 ला, त्याची सर्व वर्तमानपत्राची कात्रणं, इथे बसलेली जेवढीही वर्तमान प्रमुख वर्तमानपत्र आहे त्याची सर्व कात्रणं मी सोबत जोडलेली आहे 10 वर्षापूर्वीची. ते रेकॉर्ड कीपिंग ठेवायची सवय असल्यामुळे मला ती कात्रणं तेव्हाची मिळाली. आणि सर्व पत्र प्रेस कॉन्फरन्स त्या वर्तमानपत्रामध्ये आर्थिक व्यवस्था कशी राहील, सेस आपला पथकर लागणार आहे तर कोणत्या गाडीला किती लागणार आहे याची सगळ्यांनी ते छापून आलं होतं, सेस लागणार आहे हेही छापून आलं होतं. त्यामुळे मी ही बातमी किंवा ही जाणीवपूर्वक लोकांपासून लपवली, मला असं वाटतं ही हे वक्तव्य निराधार आहेत. मी यांना म्हटलं, मामा मला नोंदवत होते की याच्या पुढे काही लोकांसाठी तुम्ही ब्रेल लिपीत देत जा, म्हणजे मग त्यांना ते समजेल, याच्यात त्यांना समजलं नसेल. तर आता एवढं सगळं सर्व लोकांच्या आपल्या माध्यमातून सर्व लोकांच्या समोर तेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या वर्तमानपत्रात आलेली बातमी त्या काळामध्ये, आणि त्याच्यानंतर DPDC अनेक विधिमंडळात झालेल्या चर्चा, अनेक ठिकाणी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ही गोष्ट सातत्याने लोकांच्या समोर आलेली होती. त्यामुळे मी पथकर लागणार आहे ही गोष्ट लोकांपासून आणि जनप्रतिनिधीपासून आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये आपल्या आमसभेपासून लपवली, ही गोष्ट मला असं वाटते अत्यंत राजकीय हेतूने केलेली आहे. आणि म्हणून त्या काळात दिलेले सर्व वर्तमानपत्रांनी दिलेले सर्व जे वृत्तपत्राचे कटिंग्स आहेत ती मी या सोबत या इथे जोडलेले आहेत. महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ज्या IRDP झाल्या तुम्ही पाहिलं असेल, जर नावं घेतली तर नागपूर, औरंगाबाद, पुणे, बारामती, लातूर, नांदेड, सोलापूर, म्हणजे जिथे जिथे महाराष्ट्रातले दिग्गज नेते आणि ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या सगळ्या शहरामध्ये ही IRDP लागलेली आहे. आणि त्याचा सर्वसाधारण GR सारखाच आहे, म्हणजे त्यांच्यासाठी अलग GR आणि आपल्यासाठी अलग GR असा काही नव्हता. त्यामुळे उलट त्या एवढ्या मोठ्या दिग्गजाच्या मध्ये आपण अमरावतीला घुसवू शकलो याचा मला अत्यंत सार्थ अभिमान आहे. आणि त्या सगळ्या GR मध्ये आपण पाहिलं असेल, जर तुम्ही सहपत्र क्रमांक 3 जर पाहिलं आणि त्याचं 13 नंबरचं जर पान पाहिलं तर त्याच्यामध्ये पत्रकाराची सुरुवात म्हणून लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात हे ठळकपणे लिहिलेलं आहे की प्रकल्पाच्या एकूण अंदाजित खर्चापैकी 25% एवढा खर्च झाल्यानंतर पत्रकाराची आकारण्यास सुरुवात होईल. म्हणजे 2002 मध्ये ही IRDP ची सुरुवात झाल्यानंतर खरं तर 1.5-2 वर्षामध्ये 25% म्हणजे 30 कोटी रुपये खर्च केल्याबरोबर पत्रकाराची सुरुवात व्हायला पाहिजे होती 2004 मध्ये. पण 2004 ते 2010 या 6-7 वर्षामध्ये पत्रकाराच्या वसुलीची सुरुवात झाली नाही, ही गोष्ट आपल्याला लक्षात इथे मला प्रामुख्याने आणून द्यायची आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की वारंवार पेपरातून हे येतं की महाराष्ट्रामध्ये इतर कोणत्याही शहरात पथकर हा लागू झालेला नाही, ही पण गोष्ट वारंवार सांगण्यात येते. म्हणजे मला जी प्रेस नोट काल परवा इश्यू झाली टोल टॅक्सच्या विरोधात तुमच्याजवळ असेल, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना सांगितले की IRDP मार्फत करण्यात आलेल्या शहरातील विकास कामाकरता अमरावती शहरामध्ये पेट्रोल व डिझेलवर 2002-2004 पासून अधिभार लावण्यात आला आहे व अमरावती व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या अन्य कोणत्याही शहरामध्ये असा टोल टॅक्स लावण्यात आलेला नाही असं मुख्यमंत्र्याला दिलेलं पत्र आहे. जर तुम्ही हे पाहिलं तर सहपत्र क्रमांक 6 तर जेवढ्याही IRDP आहेत त्याच्यात लक्षात येईल की 2001 पासूनच त्या गावामध्ये पथकर लागला. औरंगाबाद मध्ये 6-9-1-9-2001 मध्ये, नंदुरबारमध्ये 6-10-2010 मध्ये, बारामतीमध्ये 2005 मध्ये, सोलापूरमध्ये 2006 मध्ये, नागपूरमध्ये 2003 मध्ये. म्हणजे मुख्यमंत्र्याला दिलेल्या पत्रामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात पथकर लागलेला नाही असं धाडसाने म्हणायचं, ते म्हणायच्या पहिले एक वेळा थोडेसे कागदपत्र पाहिले असते तर बरं झालं असतं असं माझं मत आहे. दुसरा त्यांचा मुद्दा आहे की 2002-2003 पासून अमरावती शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर सेस लागलेला आहे. 25 कोणी म्हणते 25 पैसे लागला, कोणी म्हणते की 1.5 रुपये लागला, कोणी म्हणते 3 लाख रुपये लागला. मी माहिती घेतली छोटी, माझ्या हातात आज सत्ता नाही पण मी माहिती घेतली त्यात ते सहपत्र क्रमांक 6 मध्ये दिलंच आहे की अमरावती शहरात तर सोडा
महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात जिथे आयआरडीपी झालेले आहे तिथे तिथे कोणत्याही प्रकारचा सेस डिझेलवर पेट्रोल लागलेला नाही. त्यामुळे त्यामुळे जो प्रामुख्याने युक्तिवाद होऊन राहिला की अमरावती शहराच्या लोकांना माहीतच नाही की 2003 पासून ते पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार सहन करून राहिले, सेस लागलेला, असा कोणताही लागलेला नाही अशी आयआरडीपीच्या अमरावती शाखेनी तसंच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या कागदपत्रामध्ये ती सह क्रमांक 6 ते सर्व आहे. आता असा प्रश्न आहे की बघ आपण हे का करू शकलो की महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांच्या गावामध्ये आयआरडीपी लागलेली असताना सुद्धा तिथे जर टोल टॅक्स सुरू झाला मग अमरावतीत का नाही सुरू झाला हाही प्रश्न आले. तर आपल्या सर्वांच्या कृपेने आपल्याकडे आपण राज्यमंत्री बनलो आणि मी अशी भूमिका घेतली की समान परिस्थितीमध्ये समान न्याय हे मला मान्य आहे पण असमान परिस्थितीमध्ये समान न्याय कसा मान्य होणार. मी ती तत्कालीन मंत्रिमंडळासमोर मुख्यमंत्र्यांसमोर ही भूमिका घेतली की समान परिस्थितीमध्ये सगळ्या त्यांनी आम्हाला म्हटलं की भाई अमरावती हे महाराष्ट्रातलं बाकी जिल्ह्यासारखाच एक शहर आहे, त्यांच्यासाठी एक न्याय तुमच्यासाठी एक न्याय कसा द्यायचा. आम्ही तर म्हटलं साहेब समान परिस्थितीमध्ये समान न्याय आम्ही मान्य करतो पण असमान परिस्थितीमध्ये तुम्ही समान न्याय कसा देऊ शकता. आणि म्हणून 45 कोटी रुपये अतिरिक्त ज्याची अर्थसंकल्पामध्ये प्रोव्हिजन करून डिसबर्समेंट करून घेतलं 45 कोटी रुपये. आणि मला सांगायला या गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्रातल्या कोणत्याही इतर आयआरडीपी चालू असलेल्या कोणत्याही शहराला ज्याच्यामध्ये बारामती, पुणे, औरंगाबाद, लातूर, नांदेडचा प्रश्न आला होता काही, नांदेड ट्राय सेंटरमध्ये त्यांना पैसे दिलेऊन आलेले होते, सोलापूर, या कोणत्याही शहराला 45 कोटी रुपये अर्थसंकल्पामध्ये की जे जीआरमध्ये नाही, गव्हर्नमेंटनी 25 कोटी नगरविकास खात्याकडनं आपल्याला देऊ केले होते ते 25 कोटी रुपये दिले पण ओव्हर अँड अबाव 45 कोटी रुपये आपण मिळवू शकलो. आणि त्या 45 कोटी रुपये आणि त्याच वेळेस त्या जीआरमध्ये आपण पाहिलं असेल की कोणत्याही रस्त्यावरचं लँड एक्विजिशन जे आहे म्हणजे भूसंपादन याचा खर्च महानगरपालिकेने करायचा होता. महानगरपालिकेची परिस्थिती तेव्हा वाईट होती, आपला अकोली बायपासच्या भूसंपादनासाठी महानगरपालिकेसाठी पैसा नव्हता, त्यावेळेस नगर विकास खात्याने 7 कोटी रुपये अतिरिक्त देऊन आयआरडीपीला भूसंपादन सुद्धा आपल्याला करून दिलं. असं जवळजवळ 53-53 कोटी रुपये आपण जे जी आरमध्ये नसताना सुद्धा आणू शकलो आणि ते 53 कोटी रुपये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अमरावती आयआरडीपीला मिळाल्यामुळे आपण अधिकाऱ्यांना तेव्हा सांगितलं की खबरदार आता पत्र नाही लावायचं, तुम्हाला एवढे पैसे मी आणून दिलेले आहे जे तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही आयआरडीपीच्या चालू असलेल्या कोणत्याही शहरात मिळालेले नाही, म्हणून तुम्ही आता या पत्र हे तुम्ही लावू नये. आणि आपल्याकडे विभाग होता, सगळं हे होतं आणि ते लागला नाही. आज तो 2009 नंतर हे सगळं झाल्यानंतर आज 2010-11 तो लागून राहिलेला आहे. म्हणून तसं सांगितलं की जसं म्हणून सर्व शक्ती ही माझ्याकडे हे करण्यापेक्षा विशेष अनुदान आणण्याची जबाबदारी आता त्यांनी स्वतःच्या हातात घ्यावी. 50-60 कोटी जी काय राहील मला माहीत नाही आता सध्याची आकडेवारी, पण ती त्यांनी आता पावसाळी अधिवेशन सुरू होईल, पावसाळी अधिवेशनामध्ये त्याला सप्लिमेंटरी बजेट येतं, त्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये जर प्रोव्हिजन झाली तर हा प्रश्न सुटतो ना आणि एक चांगली सुरुवात होते, लोकही अप्रिशिएट करतील. म्हणजे अर्थसंकल्प आता सप्लिमेंटरी बजेट पावसाळी नंतर हिवाळी या दोन्ही याच्यामध्ये सप्लिमेंटरी हे आपली खरी तर मेन बजेटमध्ये आपण करार करून घ्यायला पाहिजे होतं पण आता ते चुकलं, नाही होऊ शकलं त्यांना तेव्हा त्यांची जाणीव नसेल. पण आता पावसाळी अधिवेशन मला वाटते ऑगस्ट महिन्यात सुरू होईल, डिसेंबर महिन्यामध्ये हे होईल, अर्थसंकल्पामध्ये सप्लिमेंटरी बजेटमध्ये विशेष शासन विशेष अनुदान जर आपण आणू शकलो म्हणजे हे लोक आणू शकले तर मला वाटते अमरावतीवरचं हे जे हा जो मोठा प्रश्न आहे हा प्रश्न सुटण्यास मदत होईल. आणि त्या दृष्टीने आमच्याकडनं जे सहकार्य आहे ते आम्ही केव्हाही देण्यास तयार आहोत असं माझी एकंदर अशी ही भूमिका आहे. मी तर 1.5-2 वर्षापासून कोणत्याही प्रकारची राजकीय शेरेबाजी केली नाही. आता त्यांचा
मैं तोच मला हेतु समजत नाही की साप सोडून भुईला दुपट्ट्यात काय करताय, जिथं जिथे दुपट्याला पाहिजे दुपट्यात। 114 कोटी की पहली ओरिजिनल योजना थी, पर ऐसे है कि योजना 2002 में 3-4 साल में कंप्लीट होना चाहिए था, पर सर्व स्रोत से जैसे वैधानिक विकास महामंडल को 12 करोड़ देना था, कुछ राजकीय परिस्थिति ऐसी है कि दिए नहीं उन्होंने पैसे, म्हणजे अशी राजकीय परिस्थिति निर्माण झाली की आपले जेव्हा हर्षवर्धन देशमुख साहेब होते त्यांनी पैसे दिले की जेव्हा ते अध्यक्ष होते आणि दुसरे अध्यक्ष झाले त्यांनी रिफ्यूज केलं की बा आम्ही फक्त विदर्भातल्या अमरावतीसाठीच का देऊ, आम्ही नाही देणार। मग असा काही आमदार खासदारांनी नाही दिले पैसे। अमरावती महानगरपालिकेची परिस्थिती मधल्या काळामध्ये थोडीशी ही असल्यामुळे अमरावती महानगरपालिकाही देऊ शकली नाही पैसे, फक्त नगर विकास खाते आपल्या DPDC यांनी व्यवस्थित। मग हा सगळा पैसा साधत गेला त्यामुळे कामाला दिरंगाई होत गेली आणि म्हणूनच आपण एकदम एनब्लॉक 45 कोटी रुपये जेव्हा आणले तेव्हा मग कामाला स्पीडली सुरुवात झाली। त्याच्यामुळे या मधल्या काळामध्ये जे एस्कलेशन झालं असेल किंवा मधल्या काळामध्ये कामामध्ये थोडंसं वाढ झाली असेल किंवा मग आता अरे हा रस्ता राहिला मग हा रस्ता घ्यायला पाहिजे आपण असं जे झालं असेल या कामामुळे मग ती वाढत 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 आता 189 कोटी पर्यंत आलेली असं। असं आहे की गावामध्ये पेट्रोल पंप आहेत, विचारू कोणालाही विचारताय का? आम्ही विचारलं तर आम्ही विचार, कारण की शेवटी असं आहे की तो सेस अलग वसूल करावा लागेल नाही का, तो सेस अलग वसूल करावा म्हणून तिथून तो काढून महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत जाईल, जसा अपट्राय लागतो अपट्राय तिथून तो काढून महानगरपालिकेला मिळतो तसा तो सेस तिथून। आम्ही जी विचारणा केली आमच्या ज्या मित्रमंडळींच्या पेट्रोल पंपामध्ये असा कोणताही सेस लागणार नाही तरी आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही। आणि हा सहकत्र क्रमांक 6 मध्ये आपल्याला दिसेल की IRDP ही 21/6/2011 आहे लेटर, खाली जर तुम्ही पाहिलं असेल तर 21/6/2011 त्याच्यामध्ये वेदर सेस लिव्हिड ऑन पेट्रोल अँड डिझेल तर सगळं नो आलेलं आहे, म्हणजे आम्ही तर पेट्रोल पंपाकडनं माहिती घेतलीच पण कधी कधी त्यांना माहीत नसते कुठल्या सोर्स मधून काढतात म्हणून, तर त्याच्यात त्यांनी सरळ दिलेलं आहे की नाही लागलेला नाही आणि उद्या ते कलेक्टर मॅडमकडे देतीलच ना, लागला आहे की नाही सांगतीलच ना। सुभाष लाला तेव्हा सचिव होते, त्यांनी सांगितलं साहेब आपली जबाबदारीच नाही महानगरपालिकेची, म्हटलं महानगरपालिकेची परिस्थिती खराब आहे म्हणून आम्ही तुमच्या मागे आलो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याला देऊन टाक। त्या याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेसाठी बजेटमध्ये 8.5 कोटी होते, त्याच्यातल्या एकट्या अमरावतीसाठी 7.25 कोटी आणल्या पूर्ण। मला ते सुभाष लालानंतर म्हटलं क्या बोले तुमने गडबड कर दिया, पुरे महाराष्ट्र केले जो पैसे तू अकेले खेचायला जाते, म्हटलं साहेब हमारी परिस्थिती खराब आहे पुन्हा आपलं समान परिस्थितीमध्ये आपलं ते डायलॉग बोलत राहायचं की असं। हा जो वैधानिक विकास महामंडळाची परिस्थिती हर्षवर्धन देशमुख साहेबांनी हो म्हटलं, दुसऱ्यांनी नाही म्हटलं, दिले नाही पैसे माझ्याकडे। मग तेव्हा फायनान्स आलं, एक दिवस प्लॅनिंग डिपार्टमेंट ऍटसोर्स कापले आम्ही, त्यांना जे 48 कोटी मिळणार होते पूर्ण विदर्भातले एका दिवशी 7.5 कोटी काढले, राजीनामा द्यायपर्यंत पाहिली आली होती, राजीनामा देतो म्हणाले हे पैसे कटले तरी आम्ही ते पैसे आणले। असं आहे की शेवटी ह्या गोष्टी करण्यासाठी खूप आपल्याला प्रयत्न करावा लागतात। एक फोटो काढला आणि हे दिलं निवेदन दिलं, निवेदनही पूर्ण चूक म्हणजे प्रश्न सुटले असं होत नाही, म्हणजे आपण प्रामाणिकपणे मी सांगतो असं होत नाही, त्याच्यासाठी एफर्ट्स घेतले पाहिजे। आणि म्हणून सांगितलं ना आम्ही 1.5-2 वर्ष काही अपशकून केला का तुम्ही आमच्यावरच की आमच्याचं, म्हणून हा सगळा खटाटोप, नाही तुम्ही हा खटाटोप कधीच नसता केला। आणि माझी आजी ठाम भूमिका आहे की अमरावती शहराला पत्कर हा लागू नये त्याच्यासाठी जी भूमिका आहे याची आम्ही ठाम आहोत, फक्त त्यातलं मार्ग हा आहे। जसं मी म्हटलं की यांनी ही भूमिका घेतली, मुख्यमंत्र्यामध्ये शिष्टमंडळ मिळणार, शिष्टमंडळाने समजा ही भूमिका घेतली तर बघा महाराष्ट्रातल्या कोणत्याही IRDP असलेल्या गावात मध्ये पत्कर नाही, अमरावतीलाच का, आमच्याकडे 2003 पासून सेस। आता ती भूमिका चुकीची आहे ना, त्यांनी असं आहे त्याचं फाउंडेशन तर व्यवस्थित असलं पाहिजे की आपला फाउंडेशन असं आहे की बा समान परिस्थितीमध्ये समान न्याय हा मान्य आहे, असमान परिस्थितीमध्ये समान न्याय आम्हाला मान्य नाही, म्हणून अमरावती शहराचा एकंदर बॅकलॉग पाहता, अमरावती शहराचा एकदम एक जे मागासलेला जिल्हा पाहता, जशी आर्थिक मदत, जशी स्पेशल ग्रँट, जशी विशेष अनुदान आम्हाला मागे देण्यात आलं ते विशेष अनुदान द्यावं या भूमिकेतून जर समजा गेलं तर तो पॉझिटिव्ह अप्रोच राहील आणि त्याच्यातून काहीतरी सकारात्मक निघेल। जी गोष्ट जी म्हणजे तर म्हटलं की जे गृहपाठ आहे, होमवर्क आहे, हे व्यवस्थित केला पाहिजे, जर तो आपण तो केला नाही तर आपली जी आपण जी भूमी असं आहे सारं खात्यात सारे मंत्री सारे चीफ सेक्रेटरी अधिकारी समजा आपण युक्तिवाद केला
आणि या युक्तिवादामध्ये त्या अधिकाऱ्यांनी आणून दाखवलं समजा की साहेब औरंगाबादमध्ये सुरू, नागपूरमध्ये सुरू, बारामतीमध्ये सुरू, नांदेडमध्ये सुरू, सोलापूरमध्ये सुरू. मग आपण इकडे म्हणायचं की महाराष्ट्रातल्या कोणत्याही IRDP असलेल्या गावामध्ये पथकर सुरू नाही, त्यांनी सांगितलं आहे. आपली फजिती होणार का? आपण सांगितलं की 2003 पासून सेस हा पेट्रोलवर डिझेलवर लागू आहे, त्यांनी सांगितलं साहेब लागूच नाही. मग एवढ्या सारा याच्यासोबत मुख्यमंत्र्यांची पोझिशन किती एम्बरेसिंग होते. मुख्यमंत्री काय म्हणते, मुख्यमंत्री असं करू शकते? मुख्यमंत्री अरे तुम्ही जी होमवर्क केलं, गृहपाठ केला, तो चुकीचा आहे आणि त्याच्यामुळे प्रश्न सुटणार नाही. आणि एका मिनिटात त्या मीटिंगची धज्जा उडून जातील, काही होणार नाही, हातात काही येणार नाही, उठा उठा सगळं चला. ते तर तयारच बसले आहे सगळे लोक तिथे. वेळ आला त्याची, वेळ जेव्हा येईल तेव्हा आम्ही करू. बघा शेवटी इथे बसलेले सगळे हे युवक काँग्रेसच्या चळवळीतून बाहेर आलेले लोक आहे, म्हणजे असं नाही की त्यामुळे जेव्हा आम्हाला असं वाटेल की बा आता आज शेवटी तसं आहे, ते शस्त्र वारंवार उचलणं ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की बा आता काहीच राहिलं नाही, आता अमरावतीला वाचवायसाठी आपल्याला रस्त्यावरच उतरावं लागतं, त्या दिवशी आम्ही उतरू. पण ही वेळ आलेली नाही, जेव्हा येईल तेव्हा आम्ही करू. विकास पडलेला आहे, विकास ही प्रक्रिया आहे. मला जे वाईट वाटतं की जे म्हणजे व्हायला पाहिजे होतं अमरावती, आता अमरावतीचा एवढा मोठा विस्तारीकरण होतं, अमरावती पाणी पुरवठा टप्पा 3, IRDP टप्पा 2, हे सगळ्या माझ्या अजेंडावर होतं. अमरावती IRDP टप्पा 2 ची माझी तयारी सुरू होऊन गेली होती. त्याच्यामध्ये ज्यांची उल्लेख केला, जसा इतवारा बाजारमधला जो फ्लायओव्हर आहे जिथे खूप कोंडी होते, इतर अनेक प्रश्न होते. अमरावती पाणी पुरवठा टप्पा 3 च्या अनुषंगाने जे अमरावती शहराच्या आजूबाजूची वस्ती आहे तिथे पाणी पुरवठ्याचं डिस्ट्रीब्युशन, पाण्याच्या टाक्या, याचा हे चालू होतं. सुपर स्पेशालिटीच्या हॉस्पिटलचा टप्पा 2 अजेंडावर होता. या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्या आता घरकुल योजना, घरकुल योजनेचं तर मी नेहमी सांगतो की मला या गोष्टीचा अभिमान आहे की 32,500 घरं वाल्मिकी आंबेडकरमध्ये 32,500 घरं संपूर्ण महाराष्ट्रासाठी मंजूर झाले होते. तेव्हा सय्यद अहमद या खात्याचे मंत्री होते. 32,500 घरं जर आपण महाराष्ट्रासाठी जर मंजूर झाले तर लोकसंख्या जर पाहिलं तर अमरावतीसाठी 50-60 घरं आले असते. पण बाकी जनप्रतिनिधींच्या पहिले आपण त्याचा पाठपुरावा केला, त्याचा सर्वे करून घेतला, त्याचा DPR डिटेल प्लॅन रिपोर्ट तयार केला आणि सगळा प्रस्ताव घेऊन आपण जेव्हा ते गेलो तर त्या 32,500 घरापैकी 8,500 घरं अमरावतीत बांधली आपण. एकही पैसा, 40,000 घर फुकट आपण लोकांना दिलं. आणि आज माझ्या शेवटच्या कारकिर्दीमध्ये तिथे जाऊन जवळजवळ 18,500 घर, गफ्फारबाईला माहित आहे, 18,500 IHSDP 18,500 घराला मंजुरी आणली केंद्र शासनाकडनं. हे घर नाही झालं आणि शेवटी त्या योजनेतला पैसा वापस गेला, याचं दुःख आम्हाला होतेच ना. मग शेवटी असं आहे की आपल्या या सगळ्या याच्यामुळे खरं नुकसान त्या गोरगरीबाचं होतं की ज्याला महाराष्ट्रातल्या इतर गावात असलेल्या गोरगरीबाला घर मिळून राहिलं आणि आपल्या शहरातल्या गोरगरीब हा आपल्या कार्यक्षमतेमुळे समजा त्याला काही घर मिळत नसेल तर ही याचं दुःख आम्हाला होते. प्रेस नोट जी पाहिली तर मला आश्चर्यच वाटलं की किती चुकीची भूमिकेमधून ती प्रेस नोट काढलेली आहे. जी मला एका जणाकडे मिळवली की IRDP मार्फत होणाऱ्या शहरामध्ये पेट्रोल व डिझेलवर 2003-2004 पासून अधिभार लावण्यात आलेला आहे, हे आपण मुख्यमंत्र्याला लिहित देतो की जी गोष्ट नाही आहे. दुसरी काय आहे की अमरावती व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही शहरामध्ये अशा प्रकारचा टोल टॅक्स लावण्यात आलेला नाही, त्यामुळे पुन्हा शहरामध्ये टोल टॅक्स वसूल करण्यात येऊ नये अशी जर मागणी आपण करत असतो ज्या फाउंडेशनवर, तर ती फाउंडेशनच एवढं कच्चं असलं तर मोठं अडचण होतं. आपल्याला माहित आहे की इथे अनेक लोक या प्रश्नाशी संबंधित आहे. आपली ठिबक सिंचन योजना पहिले 90-10 हे होतं, म्हणजे 90% सबसिडी आणि 10% शेतकऱ्यांचं. योजना यायच्या पहिलेच त्या पश्चिम महाराष्ट्र साला सोलापूर साठीचे तहसीलदार घुमून लोकांचे प्रस्ताव, लोकांच्या शेतकऱ्यांचे अर्ज, त्याचे 7-12 उतारे, ते शेतकरी पंचायत समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद कलेक्टरच्या ऑफिसमध्ये ज्या दिवशी पोहोचले त्या दिवशी योजना जाहीर झाली की बा आता शेतकऱ्यांना पाण्याचा शॉर्टेज असल्यामुळे आता शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजना आपण सुरू केली पाहिजे आणि त्याच्यातील 90% हे शासन देईल आणि 10% फक्त शेतकऱ्यांचा सहभाग राहील. योजना तयार, प्रस्ताव तयार, मान्यता झालेली,
भराभर 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 30-35-40 कोटी रुपये खर्च करून टाकले. आपल्याकडे पुन्हा ती 1-1.5 वर्षांनी आली. आपण जेव्हा सुरू केली तेव्हा ती 50-50 झाली होती की बा आता ती योजना आम्ही योजनेमध्ये आम्ही योजनेचा पुनर्आढावा घेतला आहे आणि पुनर्आढाव्यात आम्हाला असं दिसलं की आता शासनाने आपला निर्णय बदलला असून आता 50% फक्त शासन देईल, 50% शेतकरी. म्हणजे कसं आहे की आपण बसायला तरी पंगत उठवून टाकतात. म्हणजे आपण बसायला अरे उडा उडा पंगत उठली म्हणतात. हे आपण त्यांच्या पंक्तीत घुसलो आणि जबरदस्ती करून घेतलं. म्हणजे हे असं आहे की मी आत्मस्थिर म्हणून घुसलो तर ते सोडलं माझ्याच वर की काय केलं, अमरावतीचा सत्यानाश केला. अमरावती असा आहे नाही लागत आपण दुसरं काय म्हणतो.